पक्षी काढून तो जपून जाय फक्त वरती आपल्या टॉचा मार नाही नाही तू लय पॅक आमचा गुतलेला आहे तू नायलॉन मांजात अशोकाच्या उंच झाडावर नायलॉन मांजात अडकलेल्या पक्षाची जीवाच्या आकांतानं सुटण्याची फडफड आणि त्याच्या मनाला सुन्न करणारा आवाज. त्या पक्षाचा आकांत ऐकून त्या जखमी पक्षाला वाचवायचे कसे असे 3 तास तळमळ करणारा तरुण व त्याचे सहकारी. जीवाचा आटापिटा करून जीवाची बाजी लावून झाडावर चढणारा तरुण आणि त्या पक्षाला झाडावरून सुखरूप उतरविणारा शंकर मोरे अर्थात कोपरगावचा पुष्पा. त्या पक्षावर रुग्णालयात होणारे औषधोपचार आणि त्यातून त्या पक्षाला मिळालेले जीवदान अशी माणुसकीचं दर्शन घडविणारी हृदयस्पर्शी घटना कोपरगाव शहरात घडली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणसाच्या सुखदुःखाकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर सभोवताली असलेल्या पशुपक्षी तर दूरचीच गोष्ट आहे. तो त्यांच्याकडे कधी लक्ष देणार. मात्र याला कोपरगाव शहरातील एक तरुण अपवाद ठरला आहे. कोपरगाव शहरातील विकी गंगाधर साबळे या तरुणाचे शहरातील कोरटा रोडला सलूनचं दुकान असून त्याच्या दुकानासमोरच दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयानजीक सुमारे 100 ते 150 फूट उंच असणाऱ्या अशोकाच्या झाडावर दुळमी प्रजातीतील काळा अवाक हा पक्षी सोमवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून नायलॉन मांजात अडकलेला होता. त्याचा मांजातून सुटण्याचा आकांत पाहून विकी साबळे हा व्यतीत झाला व त्या पक्षाला उंच अशोकाच्या झाडावरून खाली उतरवत त्याला जीवदान देण्यासाठी त्यांनी तात्काळ हालचाली सुरू करत त्यांचे सहकारी राहुल अवघडे अक्षय कुलकर्णी सुमित राखपसारे विकी साळुंखे यांच्या मदतीनं त्या पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र तो पक्षी अधिक उंचावर असल्यानं त्यांना यश येत नव्हते. शेवटी त्यांनी वनविभागाशी संपर्क करत सदर पक्षीबाबत माहिती दिली असता वनकर्मचारी देवराम जाधव यांनी सदर ठिकाणी येत पाहणी करत उंच झाड पाहून हात टेकले. मात्र साबळे यांनी प्रयत्न सुरूच ठेवत त्याचे मित्र महावितरण कर्मचारी राहुल दिघे यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व प्रकार सांगितला. राहुल दिघे यांनी त्यांच्या परिचयातील लाकूड तोडणीचं काम करणारे व झाडावर चपळाईनं चढणारे शंकर मोरे यांना बोलावत सदर पक्षाला वाचविण्याची विनंती केली. शंकर मोरे यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या मुख्य जीवाची त्या नायलॉन मांजातून सुखरूप सुटका केली. मात्र त्या पक्षाच्या पंखाला इजा झाली असल्यानं त्याला उडवणे मुश्किल झाले होते. वनकर्मचारी विकी साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पक्षाला पशुवैद्यकीय रुग्णालयात तात्काळ नेलं. रुग्णालयातील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर DP दहे व रुग्णालय महिला कर्मचारी श्रीमती शोभा वाघमारे यांनी त्यांचा उपचार केला आहे. सदर पक्षावर 3 दिवस उपचार करण्यात येणार असून तो उडण्यालायक झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. सदर पक्षी हा काळा अवाक असून दक्षिण आशियात आढळणारी ही एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण 68 सेंटीमीटर आकारमानाचे असतात. त्यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून चोच तपकिरी रंगाची आणि बागदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. अशा दुर्मिळ पक्षाला आज जीवदान मिळाले आहे.
एकंदरीत सदर घटनेतून माणुसकी अजून जिवंत असल्याचं दर्शन कोपरगाव येथील तरुणांनी घडवलं असून सर्व स्तरातून त्या तरुणांचं कौतुक होत आहे. माझं नाव विकी गंगाधर साबळे. नेमकी आहे ना, माझं दुकान आहे आपलं सलून याच्या कोर्टासमोर. आता नेमकी याचा आवाज आहे ना, 10 वाजल्यापासून जोर जोरात येत होता. तर मग मी थोडं पाहिलं बाहेर, तर झाडावर आहे ना हा पक्षी लटकेला होता. तर मग मी थोडं थांबलो, तर मग 2-3 जणांना मी विचारलं काय करायचं म्हणून. तर मग पोरं येऊन गेले, मग आपलं जज डायलून आहे ना फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला, तर मग त्यांचे माणसं त्यांनी तात्काळ पाठवले. आणि आपले MSEBचे दिघे साहेब पण होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांचा एक कामगार आहे तो झाडावर चढतो म्हणून शंकर म्हणून, त्यांना पण अर्जंट पाठवलं. आणि त्याला तात्काळवर चढून याला काढलं. म्हणजे तो साधारण 10 वाजता सकाळी गुंतलेला होता, तर आता मला वाटतं 4 वाजेपर्यंत तो तासात लटकेला होता बिचार. तो तंगूस मांजामध्ये गुंतलेला होता. तर कम से कम आहे ना 80-90 फूट झाड होतं, त्याच्यावर एकदम शेवटच्या टोकाला तो होता. तिथं म्हणजे कुणी जाऊ शकत नाही, पण त्या पोरांनी खरंच डेअरिंग केली आणि जीवाशी खेळून तो डायरेक्ट वर चढून त्या पक्षीला त्यांनी वाचवलं. त्याचे पिल्लं, त्याचं घरटं पण तिथंच होतं, पण ते पिल्लं वगैरे काही हानी नाही झाली. पण या बिचाराला त्यांनी व्यवस्थित सुखरूप काढून आपलं नगर आपलं दवाखान्यात आणलेलं आहे. माझं नाव शंकर मनोहर मोरे. डिगे साहेबांनी फोन केला मला, तर झाडावरती पक्षी अडकलेला होता आणि ते झाड खूप 100-150 फुटाचं हाईट होती त्या झाडाची, वाऱ्याने हलत होतं ते, आणि ते माझ्यामध्ये अडकलेला होता. तर मी माझ्या जीवावर उदार जाऊन वरती चढलो मी झाडावरती, तर माझ्यात अडकून नेतो वरती ना सकाळपासून येतो अडकलेला होता. तर मग त्यांनी मला बोलवून घेतलं, 3:30 वाजता त्याला सुटका केली आणि ते ती फांटी वाकून मी तो खाली पडला. असं वाटलं नाही का एवढं उंच झाड आहे, पंत पक्षी आपण गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे, काय वाटलं तुझ्या मनात काय आलं? एकदम असं जोर उदर धावून मी वरती चढलो. जीव तर जीव, कोणत्या पण पक्ष्यांचा राहतो, यांची काळजी घ्यावा प्रत्येकांनी. माझं नाव सुमित भाऊराव राकपसरे. आमचा व्यवसाय लॉन्ड्रीचा आहे आणि माझा मित्र विकी साबळे. तर आज काय झाले, 35-40 फुटावरती अशोकाच्या झाडावरती हा पक्षी अडकलेला होता. तर आम्ही तरी त्याला बघत होतो, तर आम्हाला मदतीच हात भेटत नव्हता. तर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला, यांनी पण भरपूर तळतळ केली. मग त्याच्यानंतर दिघे साहेबांनी मोरे शंकर मोरे म्हणून, तो त्याचा लाकड तोडायचा कायदेन व्यवसाय आहे, पण त्यांनी जीवाशी न खेळता 135 किंवा 40 मीटर असेल ते झाड, त्याच्यावरती जाऊन त्या पक्ष्याचा जीव वाचवला. तो कदाचित तिथून सटकला असता, तो जीवाशी गेला असता, तरीही त्यांनी तेवढी जीवाची न हिंमत न जीवाचं न हे करता तो गेला आणि तो पक्षी त्यांनी सोडवला. तर तो खरंच आज कोपरगावचा पुष्प आहे. खाल्या उस्तावर त्याला तंगूस मांजात अटकलेला पक्षी होता तो. तर अशा प्रकारे त्यांनी तर शंकर मोरे यांनी खूप प्रयत्नशील डेअरिंग करून तो तिथं गेला आणि त्यांनी तो पक्षी वाचवला. तो खरंच आज आमच्या कोपरगावकरता पुष्प आहे. तो लाकड तोडत असला तरी तो आमच्यासाठी पुष्प आहे. माझं नाव देवराम नामदेव जाधव. मी राहतो कोपरगावला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मला कोर्टाजवळून यांनी पक्षी प्रेमींनी फोन केला, किंवा झाडाला पक्षी अडकलेला आहे. तर आम्ही तात्काळ जाऊन तिथं पाहिला, तर झाडं उंच असल्यामुळे जवळजवळ 25-30 मीटर उंच आहे ते. आणि मग त्यांना म्हणलं एखादा तरबेज पोरगा पाहा बा झाडावर जाणारा, आमच्यासारखे म्हातारे माणसं काय आता झाडावर जाऊ शकत नाही, काम जरी करत असलं आम्ही डिपार्टमेंटमध्ये तर नाही का. मग त्यांनी एक वीज मंडळाचा संपर्क साधून ते दिघे साहेब त्यांच्या संपर्क साधला आणि शंकर मोरे म्हणून नावाचा तरबेज हुशार आणि बुद्धीने चलाका असणारा तो सरासर झाडावर जाऊन त्यांनी त्याला मोकळं केलं आणि खाली सोडलं. मग आम्ही त्याला दवाखान्यात आणून आता 2 दिवस त्याला औषध उपचार करून निसर्ग मुक्त करण्यात येईल. आज आपल्या दवाखान्यामध्ये काही पक्षी मित्र तसेच पत्रकार बंधू व आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी एक पक्षी घेऊन आलेले, त्याला रेड नेक आयबीज म्हणतो आपण, की जो साऊथ इंडियन ओशनमध्ये सापडतो किंवा समुद्रापासून दूरच्या सपाटीवरच सापडतो असा पक्षी. त्याच्या तो झाडाला अडकलेला त्यांना दिसला, त्यांनी त्यांच्या मित्राच्या साह्याने त्याला काढून आपल्या दवाखान्याने आणलेला आहे. आमच्या वाघमारे मॅडम ओमी त्याला ड्रेसिंग केली, तसं इंजेक्शन वगैरे करून त्यांच्या आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हवाली केलं आहे. 2 दिवस आणखीनही त्याला आपण ट्रीटमेंट करणार आहोत,
म्हणजे तो व्यवस्थित एकदा ते हालचाल व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्या याच्या फॉरेस्टमध्ये किंवा निसर्गात आपण त्याला सोडणार आहोत. परिस्थिती कशी आता त्याची? परिस्थिती तशी व्यवस्थित आहे, फक्त जखम असल्यामुळं त्याचा एक पंख आहे तो हलत नाही, त्याला थोडा वेळ लागेल. माझे नाव राहुल बबनराव दिघे, मी MECBचा कर्मचारी आहे. मला आमचे मित्र विकी भाऊ साबळे यांचा सलूनचा व्यवसाय आहे, त्यांचा 2 ते 2:30 दरम्यान मला फोन आला की अशा अशा ठिकाणी या भांगरे बिल्डिंग या शेजारी एक मोठे अशोकाचे झाड आहे, तिथं एक पक्षी अडकलेला आहे सकाळी 10 ते 10:30 तो त्याची मांजामध्ये त्याचं पंख अडकल्यामुळे त्याच्या सकाळपासून जीवाशी असं तडफड चालली होती त्याची. मला तुम्हाला एक सांगूशी वाटतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आजकाल कुणी कुणाकडे लक्ष देत नाही, तरी आमचे मित्र विकी भाऊ साबळे यांचा सलूनचा व्यवसाय आहे, त्यांनी सकाळी 10 वाजेपासून त्या पक्ष्यांकडे एक लक्ष ठेवलं होतं, असं लक्ष केंद्रित केलं होतं. भांगरे बिल्डिंगवरती चढून पाहणी केली कसं काढता येईल, पक्ष्याला कसं काढता येईल, पण ते त्यांच्या याच्यात त्यांच्या हातामध्ये नव्हतं काढण्यासारखं. पण मग त्यांनी मला फोन केला, मी आलो तिथे आणि मग मी माझे आमचे मित्र शंकर मनोहर मोरे हे आमचं MECBचं झाडं तोडण्याचे कुठले कसं झाडं असो कसे ते तोडण्याचं काम करतात, आम्ही त्यांना फोन केला आणि ते तत्काळ तिथे हजर झाले आणि त्यांनी त्यांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता 100 ते 150 फुटाचं झाड होतं ते अशोकाचं, एकदम बारीक असं सरळ, हवा वगैरे खूप जोरात चाललेली होती तरी त्यांनी त्यांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता तत्काळ ते लगेच झाडावरती चढले. बारीक बारीक फांट्या होत्या, ते एकदम पूर्ण शेंड्याला जाऊन त्यांनी ते झाडाचं फांटी तोडली आणि त्याच्यातून त्या पक्ष्याची सुखरूपाशी सुटका केली. आणि यापुढे मला म्हणजे असं सांगूशी वाटतं की आमचे मित्र राहुल भाऊ सॉरी विकी भाऊ साबळे यांनी त्या पक्ष्यावरती लक्ष दिलं, आपला सगळा व्यवसाय वगैरे सगळं काम बंद करून त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आमचे मित्र शंकर मनोहर भाऊ मोरे यांनी त्यांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता ते तत्काळ लगेच झाडावरती चढले आणि त्या पक्ष्याची सुखरूप सुटका केली, त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप आभार. आणि यापुढेही ते असेच पशुपक्ष्यांची सगळ्या असे सेवा नागरिकांना काय संदेश सेवा करीत राहो. आणि नागरिकांना पण माझं एक म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं पक्षी असो काही असो प्राणी असो त्यांची पण अशी त्यांनी एक निसंकोचपणे अशी सेवा करावी, कुठल्याही याच्यामध्ये असलं संकटात असेल तर कुठल्याही प्रकारचं असं त्यांच्या मनावर दडपण न येऊन निस्वार्थपणे सेवा करावी, हीच एक संदेश देतो मी सर्वांना. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डखे, कोपरगाव. थोडी चुनचुन होत असेल त्याला. खाल्लं पाहिजे त्यांनी काही त्याला येणार ते नाही.